नमस्कार, मी सीमा पाटील. सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत स्ट्रीट फूड स्टाईल मेथी चिकन. संडे हा आपल्या सगळ्यांचा स्पेशल डे असतो. त्या दिवशी आपला जेवणाचा मेन्यूसुद्धा रोजच्यापेक्षा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण संडेला चिकन खातो, पण नेहमी एकाच पद्धतीचं चिकन खायला आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला व्हरायटी आवडते. म्हणूनच आज आपण थोडे हटके स्टाईलने चिकन करणार आहोत. चला सुरुवात करूया स्ट्रीट फूड स्टाईल मेथी चिकन. चला स्ट्रीट फूड स्टाईल मेथी चिकन करायला आपण सुरुवात करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी आधी दाखवते. हे मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याचे पीसेस केलेले आहेत. एक बाउल भरून मी मेथीची पानं घेतलेली आहेत. कोवळी मेथी घ्यायची. 3 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत. 1 चमचा मी काश्मीरी चिली पावडर वापरणार आहे. 1/2 चमचा मी धणे पावडर वापरणार आहे. धणे आणि जिरे मिक्स आहे ते. 1/2 चमचा हळद वापरणार आहे. 1/2 चमचा मी गरम मसाला वापरणार आहे. जिरं 1/2 चमचा वापरणार आहे. मीठ लागेल तसं वापरणार आहे. 1-3 चमचे तेल वापरणार आहे. ही आलं लसूणची पेस्ट आहे, ती 1 चमचा वापरणार आहे. आणि ही काश्मीरी चिली पावडर आहे, ती 1/2 चमचा वापरणार आहे. मेथी चिकनमध्ये मिरच्या, अख्ख्या मिरच्या टाकलेल्या छान लागतात, म्हणून ह्या 2-3 मी मिरच्या अख्ख्या अशाच टाकणार आहे. मेथी चिकन करायला आपण सुरुवात करूया. कढई खाली मी गॅस लावते. कढई तापली की मी तेल टाकणार आहे. आपण मेथी चिकन करत आहोत म्हणून जरा तेल जरा सरस घालायला पाहिजे, कारण तिचा कडवटपणा जाण्यासाठी तेल थोडं सरस लागत. तेल तापलं की 1/2 चमचा मी जिरं टाकते. चिकनसाठी मी गरम पाणी वापरणार आहे, म्हणून मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, तो टाकूया सगळा. कांदा मध्यम आचेवरती असा ब्राऊन लालसर असा करून घ्यायचा. आपला कांदा लालसर ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोठा चमचा भरून आपण आलं लसूणची पेस्ट आहे ना, ती घालूया. 2 मिनटं आपण परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेले आहेत ना कट करून, ते घालूया. मी 3 टोमॅटो घेतले, ते कट करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालते. ही 1 चमचा धणे आणि जिरं मिक्स करून 1 चमचा झालेली आहे, ती पावडर टाकूया आपण. हे लाल तिखट आहे, ते मी 1/2 चमचा टाकते. तुम्हाला जर तिखट वाटत असेल तर वाढवले तरी चालेल प्रमाण. आणि ही काश्मीरी चिली पावडर आहे, ती 1 चमचाच घेतलेली आहे, ती मी पूर्ण टाकते आहे. 1/2 चमचा मीठ टाकते मी. आणि आता आपण ते ढवळून घेऊया छान. आता आपण हे पाणी गरम करून घेतलेलं आहे ना, ते थोडंसं म्हणजे अगदी 4-5 चमचे मी टाकते आहे, म्हणजे कारण आपले नाही टाकलं नाही तर मसाले जळतील, म्हणून आपण 1-4-5 चमचे गरम पाणी टाकणार आहोत. आणि आता ढवळून घेऊया आपण. 1-2-3 मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया आपण, म्हणजे मसाले टोमॅटो कांदा वगैरे एकजीव होतील छान. 3-4 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया आपण. मसाल्यानं आपला तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, दिसतंय ना. टोमॅटो जरा आपण मॅश करून घेऊया. झालेलेच आहेत ते, अगदी शिजल्यामुळे ते पटकन होत आहेत मॅश. आता आपलं जे चिकन घेतलेलं आहे ते आपण टाकूया याच्यामध्ये. 1/2 किलो मी चिकन घेतलेलं आहे. चिकनला छान कांदा टोमॅटो आपले सगळे मसाले चांगले छान लागले पाहिजेत, म्हणून जर असं छान ढवळून घ्यायचं. आणि आता आपण जे 2-3 घेतलेले आहेत ना या हिरव्या मिरच्या, त्या पण मी टाकते. त्याचा स्वाद पण चिकनला छान येतो. मी त्या चिरलेल्या वगैरे नाहीत, अशाच टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर त्या तुम्ही असं मध्ये एक चीर घालून टाकल्या तरी हरकत नाही. हे तापवलेलं पाणी परत मी 1-2-3 चमचे टाकते. ढवळून घेऊया आपण.
आणि एक 3-4 मिनटं फक्त झाकून देऊन ठेवूया. 3-4 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया. छान रंग आले पहा, मस्त. आता आपण जे मेथी घेतलेली आहे ती मेथी घालूया आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालते आहे. ते ढवळून घेऊया आणि हे मी पाणी घेतलेलं आहे गरम करून, ते आपण टाकूया. थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही कारण मेथीला पाणी सुटणार. अगदी थोडं घालायचं, साधारण मी पाव पेला घातलेलं आहे पाणी. हे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, विथ बोन पण घेऊ शकतो आपण. मी बोनलेस घेतलं आहे. आता 5 मिनटं झाकण देऊन ठेवूया आपण. 5-7 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया. चिकन तयार झालेलं आहे आपलं, बघा छान दिसतं एकदम. रंग वगैरे किती सुंदर आला आहे. गॅस घालवूया आता आपण. चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि एक 2-3 मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया आणि मग सर्व करूया. चिकन आपण आता सर्व करायला घेऊया. स्ट्रीट फूड स्टाईल मेथी चिकन आपण केलेलं आहे, बरोबर कांदा आणि लिंबू पण दिलेलं आहे. ही हटके रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. एक कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये एकदम टेस्टी डिश तयार होते. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी, तोपर्यंत नमस्कार.